TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. माझ्यासोबत आहे आताच नुकतंच विनर झालेली ICC ऑर्गनाइज क्रिओ कप विनर झालेली टीम इंडिया, ज्यांनी ब्राझीलला अंतिम सामन्यात पराभूत करून लॉर्ड्सच्या फायनलचं तिकीट मिळवलं आहे. तर पाहूया आता काही प्रतिक्रिया. आपल्यासोबत आहे टीम इंडियाचे मेंबर्स, तर मी विनंती करेन त्यांनी आपली काही प्रतिक्रिया नोंदवावी. ही ट्रॉफी आपल्या पूर्ण इंडियासाठी आहे. हा क्रिओ कप आम्ही जिंकलेलो आहोत. सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठी होत्या आणि आपण करण दाखवलेलं आहे. आपली इंडिया तर नाही पोहोचली फायनलला, पण आपण पोहोचून आपण फायनली मारलेली आहे. सगळ्यांच्या शुभेच्छासाठी थँक्यू. मी ओमकारला विनंती करेन, ओमकार आपली प्रतिक्रिया नोंदवावी. नाही नाही, आम्हाला फक्त तुम्ही प्रेम दिलं आणि सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर होत्या, त्यामुळे आम्ही टुर्नामेंट जिंकू शकलो. आणि हा कप घेऊन लवकरच आम्ही इंडियामध्ये येऊ, मुंबईमध्ये येऊ. तर सगळ्यांनी एअरपोर्टला या आणि गर्दी करा बघायसाठी. नक्कीच मी सर्व आपल्या प्रेक्षकांना विनंती करेन की ज्यावेळी आपली टीम इंडिया जेव्हा टीम इंडियाचं आगमन होईल तेव्हा नक्कीच त्यांनी आपल्या टीम इंडियाला असं भरभरून प्रेम करावं. मी कृष्णाला विनंती करेन, कृष्णा आपली प्रतिक्रिया नोंदवावी. आज आम्ही चॅम्पियन झालो होतो लंडनमध्ये, आम्हाला खूप आनंद होतोय चॅम्पियन झाल्याचा. आणि तुमचा सगळ्यांचा, प्रेक्षकांचा व माझ्या फॅनचा आशीर्वाद होता आणि शुभेच्छा भरपूर भेटल्या आम्हाला, त्यामुळे आम्ही ट्रॉफी जिंकू शकतो. आणि आम्ही ज्यावेळेस इंडियामध्ये एअरपोर्टला येऊ त्यावेळेस तुम्ही आम्हाला आमच्या स्वागतासाठी हजर राहा ही विनंती करतो. मी श्याम सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं थोडं थोडक्यात मत व्यक्त करावं. सगळ्या क्रिकेट प्लेयर्सनी डिसिप्लिन वगैरे इतकं सुंदर ठेवून या नवीन देशामध्ये येऊन आपल्याला अजिबात त्रास दिला नाही. सगळ्या ठिकाणी ते वेळेवर हजर होते आणि त्यांच्या सहकार्यामुळे ही आपल्याला ट्रॉफी मिळालेली आहे. त्यामुळे 3 cheers फॉर आपली अख्खी टीम. हिपी फुर्रे अँड हिपी फुर्रे. अविनाश जाधव आपले संघाचे व्यवस्थापक, त्यांनी ते आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम आम्ही जिंकल्याबद्दल आम्ही ICCचे आभार मानतो आणि BCCIचे, कारण त्यांनी आम्हाला चान्स दिला या क्रिओ कपमध्ये भाग घेण्याचा. आणि या ट्रॉफीवर अधिकार बघायला झाला तर पूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि इंडियातल्या टेनिसपटूंचा आहे. त्यांच्यासाठीच आम्ही खेळलो आणि त्यांच्यासाठीच हा आम्ही कप जिंकून आणलेला आहे. धन्यवाद श्याम सर. मी एजाजला विनंती करेन. मी फक्त 2 शब्द बोलेन. हे ट्रॉफी फक्त लेजंड प्लेअरसाठी आहे, ज्यांनी लेजंड टेनिस क्रिकेट खेळले आहे जुन्या काळात. हे त्यांना मी डेडिकेट करतो, कारण तुम्ही जर टेनिस क्रिकेट एवढ्या वरच्या लेवलवर नेला नसतं तर आम्ही लंडनला येऊन खेळलो नसतो. तर त्यांच्यासाठी एक ट्रॉफी डेडिकेट. धन्यवाद. आणि ही ट्रॉफी फक्त आहे ना, फक्त जे जुने प्लेयर्स आहेत त्यांना पण आहे आणि पूर्ण इंडियाला, इंडियामध्ये जे टेनिस बॉल क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी ही ट्रॉफी आहे. कारण आम्ही ज्यांच्यासोबत खेळतो, ज्यांच्याबरोबर खेळतो, ज्यांच्या अपोजिट खेळतो, त्यांच्यामुळे आम्ही सगळं शिकलो आणि ही ट्रॉफी खरंच त्यांना डेडिकेट आहे. ट्रॉफी खरंच मॅचेस झाल्या आणि एकदम न विसरण्यासारखी टूर होती. आणि आज जे आम्ही चॅम्पियन झालो ती एक कधी आम्ही विसरणार नाही, जरी म्हातारे झालो तरी. या क्रिओ कपबद्दल थोडासा गैरसमज झाला होता इंडियामध्ये की काय टुर्नामेंट आहे, काय आहे, काहीतरी मध्ये असं पण आलं की बॉईज गर्ल्स आणि वर्ल्ड कप वगैरे. वर्ल्ड कप म्हणजे टेनिस बॉलचा वर्ल्ड कप व्हायची सुरुवातच आहे. तर हा गैरसमज पहिला दूर करा.
ही लेडीज त्यांच्या हा क्रिओ कप कसा होता माहिती आहे का, की प्रत्येकाने आपली कंट्रीचं क्रिकेट इकडे आणायचं आणि खेळायचं आहे, जिकडे जे खेळतात तसे. त्यात आपण जिंकलो आपल्या स्किलवर, जो काय होतो तो आपण आपण कसं आपण इंडियन आहोत, आपण मुंबईकर आहोत, आपण महाराष्ट्रातले आहोत, क्रिकेट खेळताना त्यांच्याही टाईपचं क्रिकेट खेळलो. इंडोनेशियाबरोबर आम्ही स्टम्पनी खेळलो, स्टम्पनी बॅटिंग करायची होती पूर्ण 5 ओव्हर, पण त्यातही आम्ही आपण जिंकलो. ब्राझीलच्या त्यांच्याप्रमाणे खेळलो, जर्मनीला हरवलं. आणि असं नाही आहे की म्हणजे गैरसमज दूर व्हायला पाहिजे की हा काय वर्ल्डकप नव्हता, हा क्रिओ कप होता, बट पार्ट ऑफ अ वर्ल्ड कपच होता. आणि ह्याच्यापुढे टेनिस क्रिकेटला आणि आम्ही इंडिया रिप्रेझेंट करत होतो आणि पूर्ण कंट्रीजची टुर्नामेंट होती. आणि ह्याच्यापुढे खूप चांगले दिवस टेनिस क्रिकेटला येणार आहेत हे लक्षात ठेवा. परंतु जेव्हा जेव्हा क्रिओ कपचं नाव येईल तेव्हा पहिलं नाव इंडियाचं येईल की इंडिया वॉज द फर्स्ट विनर. सर्व टेनिसपटूंसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण प्रत्येकाचं एक एम असतं की इंडियासाठी खेळावं, आणि ते पण टेनिसपटूंनी इंडियासाठी खेळून हा कप आणलेला आहे. सर्व टेनिसपटूंचे आभार आणि त्यांच्या शुभेच्छा असल्यामुळे मुंबईकर, महाराष्ट्र आणि इंडियाच्या आपल्याला शुभेच्छा होत्या, त्यांच्यामुळेच आपण ही फायनल मारू शकलो. आणि थोडंसं दुःख वाटतं की इंडिया फायनलला येऊ शकली नाही, पण आम्ही थोडीशी तरी कमी, पण आमचं कम्पॅरिझन ते इंडियाबरोबर होऊ शकत नाही, पण आम्ही थोडेसे प्रयत्न केलेले आहेत टेनिसपटूंना खुश करायचे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.